चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी घुगुस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सुमेर सिंग, कुशल सिंग, संदीप सिंग व पप्पू सिंग हे फरार आहेत. या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी पीडित कुटुंबियांनी घुगुस पोलिसांकडे केली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास अक्षय रत्ने हा घराजवळ मित्रासोबत बसून होता. यावेळी नकोडा येथील आठवडी बाजारात परिसरातील रहिवाशी सुमेर सिंग बैस हा त्याच्या साथीदारासह तेथे आला व त्याने जुन्या मारहाणीचा वचपा करण्यासाठी अक्षयशी वाद घातला. त्यानंतर सुमेर सिंग बैस व त्याच्या साथीदाराने अक्षयला जबर मारहाण केली. या मारहाणीत अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपी फरार झाले. या प्रकरणाची तक्रार कल्पना मारुती रत्ने यांनी घुगुस पोलीस ठाणे गाठून दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमेर सिंग बैस वर गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले असून घुगुस पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मेरा नाम अक्षय रत्ने आहे. मी वार्ड नंबर 2 मध्ये नकोडात राहतो. 16 तारखेच्या रात्रीला जेव्हा माझे मित्र मला घरी सोडायला नेत होते तेव्हा माझ्यावर मारहाणी केली सुमेर सिंगच्या पूर्ण फॅमिलीनं. मला बहुत मारले, माझं डोकं ओकं फोडलं, माझ्या डोक्याला 4 टाके लागले, माझ्या पायात रॉड आहे त्या पायाला बी त्यांनी तोडायची कोशिश केली आणि मला जानसे मारण्याची कोशिश केली. त्याच्यामध्ये सुमेर सिंग, त्याचा पप्पा दिलीप सिंग, त्याचा भाऊ कुशाल सिंग, त्याचा चाचा पप्पू सिंग आणि निखिल सिंग यांनी सगळे मिळून मला बहुत मारले. माझ्या मित्रानं माझी खूप वाचवायची कोशिश केली तरी पण मला त्यांनी माझं डोकं फोडून टाकलं आणि माझा बहुत रक्त निघालं आणि मी बेशुद्ध झालो. तिथंच बागणी आहे का मला त्यांच्या पूर्ण घराच्यावर जेवढ्या लोकांना माझ्यावर मारहाणी केली मला त्यांच्यावर सख्तच्या सख्त कारवाई पाहिजे. अक्षयला मारहाण झालं तेव्हा सागर नावाचा मुलगा आला होता आमच्या इथं आणि त्याने सांगितल्याबरोबर मी तशीच चालली गेली तिथं आणि तो म्हणजे मृत अवस्थेमध्येच पडलेला होता. त्याला काहीच होश नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही कारवाई केली घुगुसमध्ये. घुगुसमध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिले तर ते लोक आमच्याकडे लक्ष देत नव्हते. तेच आम्हाला उलट सुलट बोलून काही बी म्हणजे केस छपाची हे करत होते असं तसं बोलून मग त्यांनी हे केलं. माझी विनंती आहे की त्यांच्या फॅमिलीला केस केली पाहिजे.